लाईव्ह शोध सत्य बातमीचा। भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहरच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हैदराबादचे MIM पक्षाचे नवनिर्वाचित खासदार असुद्दीन ओवेसी यांनी काल शपथ घेताना जय फिलिस्तीनचा नारा दिला। त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ओवेसी मुर्दाबादचे नारे दिले व त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी केली। प्रथमतः हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले, तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले। यावेळेस माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर, धीरज ममाने शहर संघटक भाजपा, संदीप माने बादल जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सिंह ठाकूर जिल्हा चिटणीस भाजपा, पिराजी धोत्रे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, कुमारजी बंदपट्टे कामगार आघाडी शहराध्यक्ष, नितीन धोत्रे पंचायत राज शहराध्यक्ष, दत्तात्रय शिंदे पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष, नितीनजी करंडे जिल्हा सचिव भाजपा, प्राजक्ता बेणारे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, ज्योती जोशी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, अनूप देवधर जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, आदेश कांबळे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, विकी इंगोले जिल्हा सचिव मोर्चा, ऋषिकेश मम्हाने, आदित्य माने, आशुतोष मम्हाने, राजेश सुरवसे, नागेश लिगाडे, आदित्य माने, अक्षय कारंडे, अक्षय बंदपट्टे, अण्णासाहेब पडवळकर, वैभव लिगाडे, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 18व्या लोकसभेच्या स्थापनेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सर्वांचा शपथविधी परवा दिवशी झाला आणि काल उर्वरित खासदारांचा शपथविधी झाला। त्याच्यामध्ये हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेताना जे नारे दिले त्याच्यामध्ये पॅलेस्टिनी जिंदाबाद म्हणून जो नारा दिला त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी आज इथं पंढरपुरात सगळे एकत्र आलो। देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचं मागणं एकच आहे की भारतातले मुस्लिम आमचे शत्रू नाहीत, जे या संविधानाला मानतात, जे भारतीय आहेत, जे वंदे मातरम मानतात, त्यांच्याबद्दल आमचा काहीही म्हणणं नाही। परंतु ओवीसी सारख्या हरामखोर आणि देशगद्दार असलेल्या, देशद्रोही असलेल्या खासदाराला या देशाच्या बाहेर सरकारनं हाकललं पाहिजे। त्यानं काल जो नारा दिला पॅलेस्टिनी जिंदाबाद, त्याला पॅलेस्टिनीमध्येच हाकला। वास्तविक पाहता गांधींनी आणि नेहरूंनी जिनांच्या बरोबर जो करार केला त्याच्यामध्ये मुसलमानांकरता पाकिस्तान स्वतंत्र करून तरीसुद्धा ओवीसी सारखे गद्दार या देशामध्ये राहिले आणि त्या गद्दारांच्यामुळं या धर्मभेद, जातीयवाद आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न, या देशाचं शांतता बिघडवण्याचा कार्यक्रम हा ओवीसी करीत आहे। आणि आमचं मागणं एकच आहे का ओवीसी सारखा खासदार या देशामध्ये नकोय। जे गद्दार मुसलमान असतील, ज्यांना या देशाची संविधान मान नसेल, ज्या देशाचं वंदे मातरम मान्य नसेल, त्यांना या देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही। आणि त्याच्यामुळं आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तमाम 140 कोटी जनतेच्या हिंदुत्वांच्या वतीनं एकच मागणी आहे, या देशातले गद्दार मुसलमान हाकलून द्या, त्यांना देशाबाहेर काढा आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या देशातनं बाहेर केली पाहिजे अशी या निमित्तानं मागणी आहे। आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या असदुद्दीन ओवेसीचा जाहीर निषेध करीत आहोत। हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशकडून अचानक आल्यामुळं सर्वांनाच निरोप देता आले आहेत असं नाही, सर्व एकत्र आहोत, याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही। अगर पक्ष वेगळा आहे, पक्षात फूट आहे असं कुठलंही चित्र नाही, आपापल्या परीनं सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत, कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही कृपा करून कुठलाही गैरसमज करून घेऊ नका। भारतीय जनता पार्टी एकसंध आहे, एकसंधच राहणार। नवीन आलेले त्यांना अजून पार्टीची काही माहिती नसेल, परंतु अजूनही ते समाविष्ट होतील याबद्दल मला दुमत नाही।
महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.